मी सुधा, आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड, बातम्या एडिटिंग आणि डिझाईन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। इंदापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर तात्या मल्हारी मखरे यांचे शुक्रवारी 14 मे रोजी निधन झाले। आज त्यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रम प्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील, बारामती माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे, माजी उपनगराध्यक्ष भारत ऐहोळे, अरविंद वाघ, शिवाजी मखरे, नानासू चव्हाण, पोपट पवार, माऊली नाचन, प्रकाश सूर्यवंशी, डी आर ओवाळ, कुमार काळे, श्रीकांत ओवाळ, बाळासाहेब मिसाळ, आनंद थोरात, ॲडव्होकेट सुशील ऐहोळे, सागर मिसाळ, श्रीपती चव्हाण, नेताजी लोंढे चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी एका वादळाचा अंत झाल्याचे सांगत तात्यांच्या जाण्याने गोरगरिबांचे अश्रू पुसणारे थोर समाजसेवक आपल्यातून निघून गेले असल्याची भावना व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पण केली। राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रत्नाकर तात्या मखरे सत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, सडेतोड उत्तर देणारे नेतृत्व होते। तात्यांनी माणसे घडवली, माणसांना आधार दिला। त्यांच्या निधनामुळे चळवळ पोरकी झाल्याचं मत व्यक्त करीत मखरे कुटुंबाला कायम साथ देणार असल्याचे सांगत तात्यांना श्रद्धांजली अर्पण केली। माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रत्नाकर मखरे यांच्या जाण्याने इंदापूर तालुका हा पुरोगामी विचाराला मुकला असून आंबेडकरवादी चळवळीचे मोठे नुकसान झालं आहे। त्यांनी आयुष्यभर उपेक्षित वर्गासाठी काम केले, मखरे परिवाराच्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत अशी श्रद्धांजली अर्पण केली। दोन दिवसांपूर्वी आपण ज्यावेळेस पाठक उठलो आणि पाठक पाहिल्यानंतर मेसेज मला असा आला की आज तात्या आपल्यातून राहिले नाही। बंधून मी सकाळी आम्हाला वाटतं 6:30-7 टायमिंग असताना मला तात्यांचं शेवटचं दर्शन जाकलूजमध्ये बंधून एक दुर्दैवी दुःखद अंतकरणाचं दर्शन आम्हाला तिथं तात्यांचं घ्यावं लागलं। त्यापेक्षा आता खरंच तात्या म्हणजे आजही वाटतं की तात्या कुठेतरी आपल्यात आहेत, तात्या आपल्याला काहीतरी सांगतायत, काहीतरी खडसावतायत, काहीतरी जो चुकतोय त्याला सांगतायत असं अजूनही एक मन कुठेतरी बंधून वाटतंय। निश्चित प्रकारे आज 14 एप्रिल जो झाला मला तात्यांचा फोन आला की तात्या मामा आम्ही सगळे बसलोय आणि आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही आमच्याबरोबर काम करावं, आमची जी संस्था आहे या संस्थेवरती तुम्ही एक सदस्य म्हणून एक संचालक म्हणून निमंत्रित तुम्ही आम्हाला तुमचं मार्गदर्शन व्हावं, आम्ही सगळ्यांची इच्छा आहे। तुमचं दाद मामा तुमचं काय मत आहे? तात्या मी तात्यांना स्पष्टपणे सांगेन, तात्या तुमची सगळ्यांची इच्छा असेल या संस्थेवरती निमंत्रित मला एक आदर, मला एक गर्व आहे, मला एक अभिमान वाटेल की तुम्ही मला या संस्थेवरती एक सदस्य म्हणून मला तुम्ही सगळे जर माझी निवड करताय, तुम्ही मला घेताय। बंधून मी तुम्हाला एवढंच सांगतो की आज ही तिन्ही मुलं असतील, त्यांच्या सुना असतील, काकी असतील, शेवटी तात्या जाण्यानं आपल्या सगळ्यांना निश्चित प्रकारे दुःख झालेलं आहे। मला वकील साहेबांना सांगायचं आहे की वकील साहेब तात्यांचं काम करण्याची पद्धत ठीक आहे, आज तुमच्या त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये थोडा फरक आहे हे काही सांगायची काही गरज नाही, परंतु तात्यांनी जी माणसं घडवली, तात्यांनी ज्या माणसाला आधार दिला, ज्या माणसाच्या सुख दुःखात तात्या प्रत्येक वेळेस तुम्हाला मी सांगतो तात्या आले, त्याप्रमाणे तुम्ही तिघा भावांनी पण निश्चित प्रकारे या सर्वांना निश्चित प्रकारे आधार देण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं। आज आपण किती जरी म्हणलो तात्या शेवटी आपल्याला निश्चित प्रकारे तात्यांचा आदर्श आहे, तात्यांचे जे विचार आहेत एक तात्यांची गोष्ट खरी असायची, तात्या थोडं काही गोष्टी आपण सांगितलं तात्या ऐकत नसेल, तात्या आपल्याला हे गोष्ट केली पाहिजे, तात्या म्हणायचं ह्याच गोष्टी मामा बरोबर आहे। मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की त्यांनी मला सांगितलं की तुम्ही मामा सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री झालाय, मला तुमच्याबरोबर सोलापूरला यायचंय, तुमचं सगळं पाहायचंय। तात्या माझ्यावरती माझ्याबरोबर गाडीत बसून त्यांनी सांगितली माझी गाडी घेतो, तात्या म्हणलं तुमची गाडी काय घेऊ नका, तुम्ही माझ्या गाडीत बसा। तात्या माझ्या गाडीत बसून सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री मंत्री म्हणून मी काय काम करतोय ते स्वतः पाहण्यासाठी तात्या सोलापूरला माझ्याबरोबर आले, त्यांनी ते सगळं पाहिलं, त्यानंतर मला वेळ म्हणजे तात्या म्हणजे मामा म्हणे मी निघून जातो आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला फोन केला, मामा मी आज खूप समाधानी, मी आज खूप आनंदी आहे, मी तिथे अधिकाऱ्यापाशी बसलो, मी सगळ्यांपाशी बसलो, तुमची काम करण्याची पद्धत बघितली मामा, सगळे अधिकारी तुमच्या कामावरती खुश आहेत मामा, हीच पद्धत तुम्ही तुमच्या कामाची ठेवा चालू राजकारण। रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी बाळासाहेब कवळे, इंदापूर, पुणे। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट।